चला मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात आणि सुरुवात होऊन खूप तास झालेले आहेत. मी जेवायला बसलेली आहे, जेवण ऑलमोस्ट झालेलं आहे आणि आता मला फरसाणा खाण्याचा मूड आलेला आहे भाताबरोबर. मला भाताबरोबर फरसाणा, चिवडा, शेंगदाणे, भडंग असं खायला फार आवडतं. भाताबरोबर खायचं किंवा जेवताना सुद्धा मला असं हे पाहिजे, हे बघा शेंगदाणा पाहिजेच. लोणचं चटणी घेतो की नाही, तसंच एखाद दिवशी हे घ्यायचं. तर तुम्ही म्हणणार आधी जेवा आणि मग बोला. झालं आता चपाती खाऊन झाली आहे, तोवर कंट्रोल केलं बोलायचं, पण आता नको, आता बस आता बोलूया. विषय समजलाय ना, डोक्यात आलाय ना, बोलून टाकायचं. कसं आहे माहिती का, तुम्ही कमेंटमध्ये काहीतरी काहीतरी लिहिता मजेशीर, मला मग ते सुचतो आणि तुमच्या प्रत्येक कमेंटला मी उत्तर कसं देते, व्हिडिओ करूनच. होय का नाही, कमेंट चांगल्या असल्या चांगला व्हिडिओ, कुचकट असल्या की कुचकट व्हिडिओ. होय का नाही, तर आज दोन्ही पण असेल कदाचित, माहीत नाही मला बोलताना मी काय काय बोलणार. तर आज पहिलाच सगळी गंमत सांगते, आपण स्त्रिया खूप सारं काम करत असतो, खूप सारं दमतो पण, आणि तुम्हाला माहीतच नसतं एवढं काम असतं. एकानंतर एक, एकानंतर एक, एकानंतर एक तुम्ही करत असता. दमून जरासं झोपलं, एक डुलकी एवढीशी काढली दोन मिनटाची तरी तुम्हाला फ्रेश वाटतं, कारण बायका खूप सारं काम करतात, घरात खूप सारं काम असतं आणि त्या आवडीने करतात, आनंदाने करतात. जेव्हा एक तब्येतीने होत नाही ना, तेव्हा जरा असं नको वाटतं कोणीतरी बरोबर असावं करावं, होत नाही आता असं म्हणता. तर त्यासाठीच हा मी व्हिडिओ केला आज. सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्ही मला विचारला मॅडम सगळी कामं तुम्ही स्वतः करता, सोबत तुम्ही तुमच्या काकांना का सांगत नाही कामं, किंवा सोबत का बरोबर घेऊन जात नाही मार्केटला वगैरे, तुम्हाला एक सांगू, आपल्याच्याने येत नाही, आपल्याला होत नाही. आपण काय एवढे अवलंबून आहेत सगळ्यांवर, विशेषतः बायकोनी स्त्रीनं पुरुषावर इतकं का अवलंबून राहायचं, काय गरज आहे. मला काही कळत नाही, बायकांना असं वाटतं ही माझी कामं नव्हीत. छे छे छे, असं नाही होऊ शकत. आजकालच्या जगात सगळं आलं पाहिजे हो तुम्हाला आणि तुम्ही केलं पाहिजे, का अवलंबून राहता. तुम्हाला गाडीतनं जायचं असेल तर ड्रायव्हर हवं असतो ना, मग कॅब करून जा किंवा गाडीला ड्रायव्हर ठेवा, तुमच्या ड्रायव्हरला घेऊन जा. कशाला तुम्हाला उठसूट नवरा पाहिजे टू व्हीलरवर. गाडी प्रत्येक मुलीला आली पाहिजे, प्रत्येक मुलीला मस्ट आहे, मस्ट. आणि ती नसली की मग नवऱ्याला म्हणायचं, चला हो माझ्याबरोबर कोपऱ्यावर, मला जरा सोडा, मला माझ्या मैत्रिणीच्याकडे सोडा, मला हिथं सोडा, मला तिथं सोडा. हे कसलं काय नवऱ्याला घेऊन निघता. उठसूट नवरा म्हणजे तुम्हाला ड्रायव्हर म्हणून पाहिजे एकतर. आणि बायकांना खरेदीला नवरा कशाला लागतो माहिती का. समजा एखाद्या मॉलमध्ये गेला तर नवरा बिचारा एवढा कंटाळतो, तो म्हणतो मी इथं बसतो, काउंटरला आलीस की सांग पैसे द्यायच्या वेळेला. म्हणजे नवरा किती नवरे असे खूप हौशीने सांगतात, तो हां हे घे ते घे ते घे, आणि त्यांच्या आवडीचं आम्ही का घ्यायचं. सगळ्यात पहिली गोष्ट, त्यांच्या आवडीचं आम्ही का घ्यायचं, मोठा प्रश्न आहे हां. तुम्हाला तुमची आवड नाही, मग का तुम्ही विचारता तुमच्या आवडीचं, तुमच्या आवडीचं म्हणून. त्यामुळे तुमच्या आवडीचं तुम्ही घ्या, तुम्ही बाहेर जा, तुम्ही हिंडा, तुम्ही फिरा. तुम्हाला गाडी 100% आलीच पाहिजे, आलीच पाहिजे, बाहेरचे व्यवहार कळलेच पाहिजे, पैसे हाताळलेच पाहिजेत, सगळं कळलं पाहिजे तुम्हाला. का अवलंबून राहता, सुरुवातीला नवऱ्यावर अवलंबून राहायचं, नवरा मेल्यावर मग एकत्र एकटे पडता तुम्ही, पडता की नाही, मग दुःखांत पडायचं, किंवा मग लग्न झालं मुलावर अवलंबून राहायचं, मग
का देवाने बुद्धी दिली आहे, ताकद दिली आहे, सगळी ती वापरा स्त्रियांना. मला काही पटत नाही हं. आपण आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी घरातल्या व्यक्तींवरती अवलंबून आहोत का? हे बघा, ते कसे आपल्यावर अवलंबून आहेत त्यामुळे त्यांचा अडथळा का नाही. तसं तुम्ही सुद्धा प्रत्येक गोष्टीला अवलंबून आहात, त्यांच्यावर डिपेंडंट. आणि डिपेंडंट व्यक्तीला किंमत नाही आयुष्यात, कधीच नाही. मला तर असं वाटतं. आणि स्वतःचा मैत्रीण परिवार पाहिजे, मित्र परिवार पाहिजे, हिंडलं पाहिजे स्वतःचं स्वतः. मी बहुतेक वेळेला बऱ्याच महिलांच्यासाठीच व्हिडिओ करते का, तर मला असं वाटतं. महिलांना असं वाटतं मला हे करता येत नाही, मला ते करता येत नाही, मी हे केलं तर माझा नवरा काय म्हणेल, माझी मुलं काय म्हणतील. कॉन्फिडन्सच नसतो कसला स्त्रियांना, कसलाच कॉन्फिडन्स नाही. कुठला निर्णय घेण्याचा कॉन्फिडन्स नाही, काय नाही काय नाही, स्वाभिमान नाही, आत्मविश्वास नाही स्त्रीजवळ. फक्त ती घरात कामगाराप्रमाणे काम करते. स्वतःचं काय म्हणतात त्याला, स्वतः खरं तर इतकी ती बुद्धिवान असून सुद्धा. आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलो की जेव्हा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला लिहिता की तुम्ही एकट्या का जाता, एकट्याच का ड्राईव्ह करता, मला जर का जमलं की नाही आयुष्यात तर मी सोलो ट्रिपा मारेन. सोलो मला आवडतील, एकटेनं जायचं बिंधा असतं, हिंडायचं फिरायचं, गाडी घेऊन जायचं, छान मस्त एन्जॉय करायचं निसर्गामध्ये. आणि मला ते करायचे, माझ्या बकेट लिस्टमध्ये आहे ते. ॲक्च्युली मी एकटीच हिंडते, एकटीच फिरते, मैत्रिणींच्या सोबत हिंडते. मी अशी फॅमिलीशी फारशी कनेक्टेड नाही आहे, अजिबात नाही आहे. म्हणजे असं नाही आहे की फॅमिलीत भांडणं आहेत, वादावादी, अजिबात काही नाही. सगळ्या जबाबदाऱ्या कर्तव्य आमच्या घरातली प्रत्येक जण व्यवस्थित पाडत असतात. सगळ्यांचं एकमेकांवर अगदी छान प्रेम आहे, सगळं आहे. पण आम्ही असे एकमेकांचे पायात पाय घालत नाही, तू कुठे चालली, तू कुठे चालली, किंवा काय करते काय नाही. आम्ही एकमेकांवर अवलंबून नाही कोणी, अजिबात नाही. कुठं गावाला जायचं असलं तरी आम्ही कोणीही अवलंबून नाही एकमेकांना. उठायचं जायचं, मी जाणार आहे म्हणून सांगायचं, बाकीच्यांनी बघून घ्यावं, सगळं ॲडजस्ट करावं बाकीच्यांनी. जसा पुरुष वागतो ना तसं स्त्रीनं पण वागलं पाहिजे, मला तर असंच वाटतं. आता सणावाराला अगदी आणखीन एक विषय, तुम्हाला सणावाराला तुम्हाला काय वाटतं की मुलाबाळांनी सगळ्यांनी आपल्याकडे यावं किंवा आपण मुलाबाळांकडे जावं? एक लक्षात घ्या, तुम्हाला मी अगदी महत्त्वाची गोष्ट सांगते. तुम्हाला जेव्हा वाटत असतं की तुमचा मुलगा सणावाराला तुमच्याकडे यावा किंवा तुम्ही मुलाकडे जावं, पहिले काही दिवस सुनेला ठीक वाटत असतं, बरं वाटत असतं, पण नंतर तिला तिची फॅमिली, तिची मुलं, तिचा नवरा, ती ह्यांच्याबरोबर तिला एन्जॉय करायचं असतं. आणि तिला ते सासू सासरे नको वाटायला लागतात. ती म्हणते काय आहे ओटसोट, आपल्याला काय जीवनच नाही, एकतर सुट्ट्या मिळत नाहीत कामातनं, मुलांना शाळेला सुट्ट्या नसतात, आणि जे दोन चार दिवस मिळतात ते उठसूट गावाकडे जायचं, उठसूट जायचं तिथं. प्रत्येक स्त्रीला नंतर नंतर असं वाटायला लागतं, प्रत्येक स्त्रीला, मी माझं आयुष्य मग कधी जगायचं? आमची साठी आली तरी अजूनही आम्हाला आमचं आयुष्य जगता येत नाही. उठलं सुटलं की बॅग घेऊन गावाकडे जायचं, मग आम्ही गावं हिंडायची नाहीत, पर्यटन करायचं नाही, हिंडणं फिरणं नाही, काही नाही काही नाही, उठायचं सुटायचं तिकडंच जायचं, सुना म्हणायला लागतात. त्यामुळे त्यांचं त्यांना जगू द्या. आणि मी तुम्हाला एक सांगते, मुलांना सांगायचं, सण अनेक वर्षभर सारखे सण असतात, कधीतरी भेटू आपण, फोनवर तर आपण असतोच, किंवा बाहेरच कुठंतरी भेटू, तुम्हालाही एन्जॉय आम्हालाही एन्जॉय. अहो आता कधी काय होतं माहिती आहे का, सुना मुलं नातवंड घरी आले की नाही आमचं काम वाढतं. कामवाल्या मावशा असतातच असं नाही, स्वयंपाकवाल्या मावशा असतातच असं नाही, मग घरातलं काम वाढतं, मग त्रास करून घ्यायचा, होत नाही होत नाही होत नाही. अहो तुम्हाला काय सांगायचं, माझी एक मैत्रीण, असेच तिचे फॉरेन मुलगा असून वगैरे सगळे आले, येणार होते 4 दिवसासाठी, बाकीचं त्यांचं ते एन्जॉय करणार होते, हिंडणार होते.
त्या 4 दिवसामध्ये ते आले आणि त्यानंतर ही आमची मैत्रीण आजारीच पडली. सवय कुठे येऊ आता करायची सगळी, एवढा सगळा गोंगाला, एवढं सगळं हे वयोमानानुसार आता आम्हाला का नाही तसलं सगळं नको वाटतं, निवांत राहावं. छान फोनवर नुसतं बोललं, कधीतरी एकदा भेट झाली, बस झालं. आता असं विशिष्ट वयानंतर सगळं अंगावर ओढून घ्यावंसं वाटत नाही. कोणीतरी लिहिलं आहे, नातवंडांच्यात मजा येते, सून मुलांबरोबर मज्जा येते, पण त्यांना येते का मज्जा हा विचार करा. नातवंडसुद्धा विशिष्ट वयापर्यंतच त्यांना आजी आजोबा हवे असतात. नंतर आजी आजोबा भेटल्यावर एकदा नुसतं हाय म्हणून हेल करतात आणि जी गायब होतात ती एकदम टाटा बाय बाय करायलाच येतात. कुणालाही गप्पा मारायला वेळ नसतो, कुणालाही शेअरिंग केअरिंग नको असतं. प्रत्येक लहान मुलं लहान असताना नातवंड आपल्या मित्रमैत्रिणींच्यात असतात, शाळा मोठी झाल्यावरही ती आपली आपली होतात. त्यांना हे आपले येणारे आजी आजोबा हे तेवढेच, आजी आजोबा आलेत एवढं एकच त्यांना हवं असतं. पण त्यांच्यासाठी वेळ देणं ही शक्य नसतं. पण म्हणून असं नाही की त्यांना प्रेम नसतं, पण नाही, आताची जीवनशैली बदलली. पूर्वी असं होतं गावाकडं जाणं सणावाराला वगैरे, त्यात आनंद होता. आता गावोगाव हिंडणं फिरणं, कारण आता लाईफस्टाईल ती आली, वेगवेगळ्या देशाला जायचं, वेगवेगळ्या भागात जायचं, वेगवेगळ्या गाव जाऊन बघून यायची, फिरून यायची, एन्जॉय करायचं, पर्यटन करायचं, सहली काढायच्या, पिकनिक काढायच्या, ट्रिप्स काढायच्या, कॉलेजचे ग्रुप्स असतात, मित्रमैत्रिणींच्या बरोबर हिंडायचं. पूर्वी जे आपले कोण फ्रेंड्स वगैरे असतात, व्हॉट्सअप ग्रुप असतात, त्यांच्याबरोबर हिंडायचं, हे आता आलेलं आहे. ही जीवनशैली आता अशी बदललेली आहे. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या मुलांवरती आणि सुनांवरती, नातवंडांच्यावरती जर का जबरदस्ती केली की त्यांनी आपल्याकडे यावं किंवा आपण त्यांच्याकडे जावं सणावाराला, तर ते कुठंतरी इतकं वेलकम होत नाही, त्याचं एवढं स्वागत होणार नाही. हळूहळू काळ बदललेला आहे, त्यांना त्यांचं जीवन जगू द्या आणि तुमचं जीवन तुम्ही जगायला लागा. मी मगाशी काय म्हटलं, अहो साधं नवरा बायको एकमेकांच्यासाठी वेळ देऊ नका. माझ्या मैत्रिणीचा नवरा आहे की नाही, त्याला खूप हिंडायची फिरायची आवड आहे, खूप हिंडायची फिरायची आवड आहे. त्याला सुट्टी असली की नाही त्याचा तो उठतो आणि पटकन निघतो. का तर बायकोला विचारायचं, म्हणजे बायको म्हणणार थांबा मामी ह्यांना विचारते, मी त्यांना विचारते, मी मैत्रिणींना विचारते, मैत्रिणीच्या नवऱ्याला विचारते, आणि एक फॅमिली जाऊ आपण, दोघंच जाऊन काय करायचं, त्यात काय बघायचं, तिथे एकदा जाऊन आलोच आहे की बायकोचे 100%. त्याच्यापेक्षा माझ्या मैत्रिणीचा नवरा आहे, उठला की निघाला बघा, जाऊन येतो 2 दिवस फिरून हिंडून फिरून मस्त येतो आणि मग आल्यावर एन्जॉय. मला हे जीव असं फार आवडतं की स्वतःचं स्वतः स्त्रियांनी सुद्धा एन्जॉय करायला शिकलं पाहिजे, काहीच प्रॉब्लेम नाही. मी काकांना सांगितले, परवाच काकांना म्हटलं मला हिंडून यायचं, फिरून यायचं, तर ते म्हटले जा ना, एवढ्या लेडीज टूर्स असतात, ट्रॅव्हल्स असतात, आता ट्रॅव्हल कंपन्या झालेल्या आहेत, तू जाऊ शकतेस ना. म्हटले मला आता जावंसं वाटत नाही, त्यांना आता जावंसं वाटत नाही, कारण ते खूप हिंडलेत, खूप हिंडलेत. तेव्हा मी घर धरून होते, कारण मुलं मोठी व्हायची असतात, पण त्यांचं कॉलेज असतं, माझं करिअर. मी पण आता माझ्या करिअरला इतकी बांधून नाही आहे, मी स्वतःला मला सगळ्यातनं मोकळं केलं आहे स्वतः जगण्यासाठी. मी त्यांना परवा म्हटलं, त्यांनी म्हटलं आता मस्तपैकी तू जाऊन या, मी घर सांभाळतो. तरीसुद्धा मी म्हटलं अहो ते पाणी येतं, मग ते शिकून घ्या, हे करून घ्या, ते करून घ्या. ते म्हटले तू मागची काळजी करू नकोस, तुला जायचं आहे ना, जाऊन ये, हिंडून ये, 4 दिवस जाऊन ये, 8 दिवस जाऊन ये, एखादी फॉरेन ट्रिप मारून ये 15 दिवसाची, तुझं तू एन्जॉय कर. आणि हे मला खूप छान वाटतं असं. आणि हा बदल झाला पाहिजे प्रत्येकाच्यात. आमच्या घरात हा गेले 15-20 वर्षापासूनचा बदल आहे, तुझं तू माझं मी. आम्ही राहतो खूप छान राहतो, एन्जॉय करतो, घरातसुद्धा एन्जॉय करतो, पण असं आम्ही खूप एकमेकांच्या तुम्ही माझ्याबरोबर चला, मी तुमच्याबरोबर येते. त्यांना त्यांच्या नातेवाईकात जायचं असलं त्यांचं ते जाऊन येतात, हिंडून येतात, कार्यक्रम करून येतात, लग्न कार्य करून येतात. माझ्या मैत्रिणींचे कार्यक्रम मी करते. माझ्या बाहेरचे कुठले कार्यक्रम असेल त्यांना मी विचारते येता काय, तर ते म्हणले नाही वेळ नाही, ठीक आहे, उठलं की निघाल. म्हणजे असं आम्ही एकमेकांना फार हे नाही, चला हो करा हो अजिबात नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, त्यामुळं आम्ही सगळेजण स्वतंत्र आहोत, विचारांनी पण स्वतंत्र आहोत, आमच्या सगळ्यांचे आनंदाचे विषय पण वेगळे आहेत. आणि तू हे केलं नाही, मी काही केलं नाही, असं आमचं कुणाचं एकमेकांशी अपेक्षाभंग होत नाही. अगदी मुलगा सून
यांच्या बाबतीमध्येही आमच्या अपेक्षा भंगच होत नाहीत, कारण आमच्या अपेक्षाच नाहीत. उलट जर का मला अशी सून मिळाली असती की नाही बाबा सारखं ते फॅमिली गेट टुगेदर करायचं हे, तर माझी पंचायतच झाली असती. मी नाही असं इतकं नाही आपण अटॅच व्हायचं, कारण त्यांनी त्यांचं त्यांचं आयुष्य जगायला शिकलंच पाहिजे. आणि जनरेशन गॅप असतो, विचारांची तफावत असते, आपण कसं आपलं खाण्यापिण्यामध्ये बदल असतात, आपण वयानुसार वेगळं खाणार, ते वेगळं खाणार, त्यांचं हिंडण, त्यांना समजा एखाद्या कुठेतरी गावाला जायचं असेल तर ते त्यांच्या पद्धतीने त्या ठिकाणी रमणार, आपण आपल्या पद्धतीने रमणार. अगदी कुठेतरी फिरायला जायचं असेल, पिकनिकला जायचं असेल, ट्रिपला जायचं असेल, त्यांना वेगळ्या गावाला जायचं असेल, आपल्या वेगळ्या गावाला जायचं असेल ना, तर एकत्र एकत्र जायचं म्हणून एकमेकांनी एकमेकांवर थोपवायचं हे खूप चुकीचं आहे. आणि मला बऱ्याच कमेंट्समध्ये ते दिसून यायला लागले की ही मेंटॅलिटी तुम्ही बदलली पाहिजे. मी माझे जे व्हिडिओ मी तुम्हाला म्हणत असते ना, मोटिवेशनल आहेत किंवा काहीतरी इन्स्पिरेशनल आहेत किंवा मी काहीतरी वेगळा बदल तुम्हाला सुचवत असते, तर तो बदल तुम्हाला नाही तुम्ही म्हणलात तर त्रास तुम्हाला होणार आहे, आणि त्या बदला बरोबर गेलात तर तुम्ही आनंदी राहणार आहात. तर बघा तुम्हाला काय वाटतं ते, आनंदी राहा, एकमेकांवर अवलंबून राहू नका, स्वतःच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य पार पाडत स्वतःलाही वेळ द्या. आणि जेव्हा तुम्ही स्वतःलाही वेळ देत राहता, स्वतःचं मनाचं ऐकत राहता, दुसऱ्यावर थोपवत नाही, तेव्हा कधीही तुमचा अपेक्षा भंग होत नाही आणि तुम्ही कधीही दुःखी होत नाही. चला हात वाळले, आता हे बघा हात वाळत आज गप्पा मारली.